राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक आणि ठाणे शहरातील समाजसेवक श्री राकेश मोदी यांचा 50वा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. श्री राकेश मोदी यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार श्री संजीव नाईक, त्याचप्रमाणे भूषण भोईर, संजय कदम, सुमन अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री राकेश मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ठाणे शहरातील विविध सामाजिक कार्यांमध्ये श्री राकेश मोदी यांचा सक्रिय सहभाग असतो. ठाणे शहरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची सामाजिक कामं उभे राहिले की त्यामध्ये राकेश मोदी हे अग्रगण्य म्हणून सातत्याने समोर येत असतात. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे इतरही मान्यवर नेते मंडळींच्या सातत्याने सहवासामध्ये असणाऱ्या श्री राकेश मोदी यांनी नुकताच बाबा रामदेव यांचा एक भव्य कार्यक्रम ठाणे शहरामध्ये आयोजित केला होता. या सगळ्यामुळे काल त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर आवर्जून हजर होते. ठाणे शहरातील जिद्द या अपंग मुलांच्या शाळेमध्ये दरवर्षी विठाई प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून सेलिब्रिटींची होळी साजरी करण्यात येते. मराठी चित्रपटसृष्टीतलं काम करणारे अनेक कलावंत या ठिकाणी एकत्र येतात आणि मनमुरादपणे या विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी रंगांची उधळण करतात. आज देखील अशाच पद्धतीने भाऊ कदम, कुशल बद्रिके, अभिजित पानसे यांच्यासह अनेक नामांकित मराठी ताऱ्यांनी या ठिकाणी या विद्यार्थ्यांबरोबर होळीचा रंग खेळला आणि या मुलांच्या आयुष्यामध्ये देखील रंग भरण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळेस रंग खेळताना आनंद अक्षरशः ओसंडून वाहत होता. कुशल बद्रिके, भाऊ कदम, सुप्रिया पाठारे, अभिजित पानसे अशी कलावंत जे एरवी फक्त टी व्हीच्या किंवा चित्रपटाच्या पडद्यावर दिसतात, त्यांना प्रत्यक्ष बघितल्यानंतर या मुलांच्या चेहऱ्यावर एक असीम आनंद निर्माण झाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. पैशाने अनेक गोष्टी विकत घेता येऊ शकतात, मात्र आनंद विकत घेता येऊ शकत नाही. आज या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद प्राप्त झाला आहे त्यामुळे एक वेगळीच एनर्जी मिळाली असल्याचं यावेळेस भाऊ कदम यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. हा म्हणजे या वर्षीची होळी म्हणजे लॉकडाऊन नंतरची पहिल्यांदा होळी आहे ही आणि खूप मजा येते आणि आनंद होतो की आमच्या जिद्द शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर होळी साजरी करताना. खरं तर इकडे येण्यामागे विजू माने आणि अभिजित पानसे यांचा हात आहे की आम्हाला इथे आणण्यामागे आणि हा क्षण आणि हा आनंद दाखवण्यासाठी, तर त्यांचे मी खूप आभार मानतो. म्हणजे पैशांनी सगळं विकत घेता येतं पण हा आनंद मला विकत घेता येणार नाही, कोणालाच घेता येणार. कुशल बद्रिके हा मराठी चित्रपटसृष्टीतलं अतिशय हरहुन्नरी कलावंत, विशेषतः चला हवा येऊ द्या आणि पांडू या चित्रपटांच्या माध्यमातून कुशलने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याच कुशल बद्रिकेने देखील आज मनसोक्त रंगांची उधळण केली. हल्ली अंतरंग ओळखणारी माणसं फार कमी असतात, नाही का? इथे येऊन आपल्याला स्वतःचा अंतरंग दिसतो असं मला वाटतं. ही जी निरागस्ता हरवत चाललेली आहे ही या मुलांकडे आहे आणि हा एक दिवस आहे की जो आपल्याला आरसा दाखवतो, आपण किती सुंदर आहोत आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात रंग भरता भरता आपण स्वतःच्या आयुष्यातही रंग भरले पाहिजेत ह्या जाणीवेचा हा एक दिवस आहे आणि हा एक दिवस आयुष्यातनं कधीच मिस होऊ नये असं मला वाटतं. म्हणून मी हा एक दिवस इथे येतोच ना. रेगे, बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे इतरही चित्रपटांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला भेटीला येणारे मराठी चित्रपटसृष्टीतले कलावंत आणि राजकीय नेते श्री अभिजित पानसे हे देखील गेल्या जवळपास 18 ते 19 वर्षांपासून विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होतात. आज देखील अभिजित पानसे यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. सुप्रिया पाठारे, विजू माने यांनी देखील विठाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला. यावेळेस आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. मी पहिल्यांदाच जिद्द शाळेमध्ये आले. खरं तर इकडे येऊन काय करायचं हे काहीच माहीत नव्हतं,
बिजूचा मेसेज आला आणि मी इथे निघून आले आणि आल्यानंतर बघितल्यावर हा उत्साह बघून फारच बरं वाटलं. शूटिंग असल्यामुळे मेकअप असल्यामुळे कलर नाही लावू शकत पण खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं. आता दरवर्षी मी इकडे येणार हे फिक्स आहे, त्यामुळे हॅपी होली सगळ्या. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राममारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल राममारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB टेक ओव्हर लोन, अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही. लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या TJSB सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8850659601. बॅरॉन. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आशर एक्सपो सध्या ठाणे शहरातील आशर ऍक्सिस माजेवाडा या ठिकाणी सुरू आहे. आशर ग्रुपचे सगळे प्रोजेक्ट एकाच ठिकाणी ग्राहकांना बघायला मिळावे या दृष्टिकोनातून आशर बिल्डर्सच्या वतीने या संपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आशर बिल्डर्स हे ठाणे शहरातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातलं एक अग्रगण्य आणि नामांकित नाव. आशरच्या वतीने सध्या आशर एक्सपो दिनांक 1 ते 31 मार्चच्या कालावधीत आशर ऍक्सिस माजीवाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. आशर्सचे 6 प्रोजेक्ट एकाच ठिकाणी या बघायला मिळतील आणि त्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक चॉईसेस उपलब्ध होतील अशी माहिती या निमित्ताने आशर ग्रुपच्या वतीने देण्यात आली आहे. माझं नाव सुयश देशमुख, मी आशर ग्रुपला रिप्रेझेंट करतो.
आत्ता तुमच्याशी संवाद साधण्याचं कारण असं की आम्ही अशार एक्सपो म्हणून आम्ही आत्ता लॉन्च करत आहोत. 1 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंतचं आम्ही ड्युरेशन ठेवलेलं आहे. हे एक्सपो लॉन्च करण्याचं कारण असं आहे की आपण सगळे जे आमचे 606 प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही अंडर वन रूफ तुम्हाला डिस्प्ले करणार आहोत. याचं कारण असं की प्रत्येक कस्टमर एका ठिकाणी येऊन त्याला जर सगळे प्रोजेक्ट्स एकाच वेळेला बघायला मिळतील तर त्याचा त्यांनाच फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी की आत्ता आमचे जे 6 प्रोजेक्ट आहेत त्यातले आपले 4 ठाण्याला आहेत, 1 कळव्याला आहे आणि 1 मुलुंडला आहे. आशर पल्स, आशर ॲक्सिस हे 2 प्रोजेक्ट माजीवाडा येथे, तर आशर एज हे वसंत विहार परिसरामध्ये अतिशय जोरात सुरू असलेलं बांधकाम प्रकल्प आहे. वर्तकनगर परिसरामध्ये आशर मेट्रो हा प्रकल्प सुरू आहे, तर कळव्यामध्ये आशर अराईज हा प्रकल्प सध्या सुरू आहे. मुलुंड परिसरामध्ये आशर मेपल हा भव्य प्रकल्प सध्या सुरू असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली. तर ठाण्याचे जे 2 प्रोजेक्ट्स आहेत, आशर ॲक्सिस आणि आशर पल्स, हे माजीवाड्याला लोकेटेड आहेत. 1 प्रोजेक्ट आहे आशर एज नावाचा, तो नियरिंग कम्प्लिशन आहे आणि तो OC रिसिव्ड आहे आणि तो आपल्याला वसंत विहारला आहे. आशर मेट्रो नावाचा प्रोजेक्ट आहे वर्तकनगरला, ते सुद्धा आपलं नियरिंग पोझिशन आहे. अशात अराईज म्हणून एक सुंदर प्रोजेक्ट आहे कळव्याला, जे आत्ता आपलं खूप हॉट सेलिंग प्रोजेक्ट आहे, तिकडे सुद्धा आपण ते सुद्धा इकडे डिस्प्ले करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त अशर मेपल म्हणून आहे, जे आपण साधारणतः 4 ते 5 महिन्यात पोझिशन देणार आहोत, ते मुलुंडला लोकेटेड आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या इन्व्हेंटरीज आहेत, नवीन निरनिराळ्या ऑफर्स आहेत, स्पॉट बुकिंगचे ऑफर्स आहेत, जे आपण आत्ता या एक्सपोसाठी खास ठेवलेले आहेत. सबवेन्शन स्कीम्स आहेत काही प्रोजेक्टसाठी. 1, 2 आणि 3 BHKची घरं या ठिकाणी उपलब्ध आहेत. अनेक ऑफर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. 1 BHKची घरं साधारणपणे 90 लाखापासून, तर 2 BHKची घरं 1 करोड 50 लाख ते 1 करोड 60 लाखाच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. ठाणेकर नागरिकांसाठी आशर ग्रुपमध्ये घरं घेण्याची ही एक सुवर्ण संधी असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं. तर माझं असं सजेशन आहे की एकदा तुम्ही या आणि या सगळ्या ऑफर्सचा लाभ घ्या. आपल्याकडे 1 BHK, 2 BHK, कॉम्पॅक्ट 1 BHK, कॉम्पॅक्ट 2 BHK, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जोडी ऑप्शन्स आहेत, 3 BHK, 4 BHK सुद्धा करू शकता. 1 BHK साधारणतः आपला 90 लाखापासून सुरू होतो आणि 2 BHK जो आहे तो आपला साधारणतः 150-160 सुरू होतो. तर माझं सजेशन असं आहे की एकदा तुम्ही सर्वांनी या सगळ्या ऑफरचा लाभ घ्या आणि आशर फॅमिलीचा भाग व्हा. थँक्यू सो मच. आशर ग्रुप हा ठाणे शहरातील बांधकाम क्षेत्रातलं एक विश्वासार्ह नाव, त्यामुळे सध्या आशर एक्सपोचा ठाणेकर नागरिकांनी निश्चितपणे लाभ घेतलाच पाहिजे. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.